राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्र जाहिराती खर्च वगळता फक्त टी व्ही व रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या 5 वर्षात दिवसाला तब्बल 85,000 रुपये खर्च केले. हा सर्व खर्च शासकीय तिजोरीतून केल्याचे समोर आले आहे. ही माहितीच्या अधिकारातून उघडीस आली. बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये जे गेल्या 5 वर्षात फक्त जाहिरातींवरती, त्यामध्येही वृत्तपत्र जाहिरात सोडून टी व्ही आणि रेडिओवरती जो खर्च झाला होता याची माहिती मी माहिती अधिकारात मागवली होती. राज्य शासनाने नुकतंच त्याची देयके मला दिली आणि आपल्या सर्वांना म्हणजे आश्चर्याचा धक्का बसेल की ही जेव्हा मी माहिती काढली त्यामध्ये जवळपास दिवसाला 85,000 रुपयाचा खर्च फडणवीस हे फक्त जाहिरातींवरती करत होते. राज्याची तिजोरी फक्त शासकीय जाहिरातींवरती वापरत असताना त्याचा वारेमाप खर्च केल्याचं यातून आढळून येत आहे. पाठीमागेही मी अशीच काही माहिती अधिकारातून जेव्हा महाराष्ट्र शासनास विचारली त्याही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान खर्चावरती 57 कोटी म्हणजे जवळपास दिवसाला 3,51,000 रुपयाचा खर्च हा विमान खर्चावरती केला होता. आणि आता काल परवा मला मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षात जवळपास जाहिरातींवरती 85,000 रुपये प्रतिदिवसाला खर्च केल्याचे यामध्ये आढळून येते. आश्चर्याची बाब म्हणजे 2017-18 या सालामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 7,20,67,000 म्हणजे साधारणतः 7.5 कोटीच्या जवळपासची रक्कम एका वर्षात देवेंद्र फडणवीस हे जाहिरातींवरती खर्च करत होते. निश्चित ही खूपच गंभीर अशी बाब यातून आपल्याला लक्ष देते की देवेंद्र फडणवीस हे किती चुकीच्या पद्धतीने या जाहिरातींवरती खर्च करत होते हे यातून आढळून येते.